Hi friends, I am Sangeeta. Welcome to our channel Subhash Foods. आज आपण चिंचेच्या कोळ्यातल्या मिरच्या बघणार आहोत. So let's start. चिंचेच्या कोळ्यातल्या मिरच्या करण्यासाठी लागणारे इंग्रेडिएंट्स मी तुम्हाला आता एक एक करून दाखवते. या ज्या मिरच्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत, 8 ते 10 घेतलेल्या आहेत आणि त्याला मध्ये अशी चीर मारून घेतलेली आहे, जेणेकरून आपण जो मसाला तयार करणार आहोत तो त्या मिरच्यांमध्ये छान शिरेल. पाऊण वाटी मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे मेथ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा हिंग घेतलेला आहे. 1 गुळाचा खडा वापरणार आहोत आपण. मीठ लागणार आहे चवीनुसार आणि आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल लागणार आहे. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तेल घालणार आहे. आपल्याला तेल जस्ट 1 फोडणीसाठी हवंय. त्यामध्ये ह्या ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्या मी घालते. मेथ्या छान अगदी लाल झाल्या का मग आपण त्यावरती हिंग घालणार आहोत. स्लो गॅस वरती आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे. मेथ्या छान अगदी होऊन देत आणि आपल्याला त्याच्यावर आता ही हिंग घालायचं. हिंग छान फुलला का मग आपल्याला हा जो चिंचेचा कोळ आहे तो आपल्याला त्यामध्ये घालायचा. आणि मग आपण यामध्ये या ज्या मिरच्या आहेत त्या आता आपण घालून घेणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवून मी 1-10 ते 12 मिनिटं मिरच्या छान शिजवून घेते. आता आपल्या मिरच्या झाल्यात का ते आपण बघूया. मिरच्यांचा रंग तर खूप छान बदललेला आहे. आता ह्या स्टेजला आपण हा गूळ घालायचा आणि मीठ सुद्धा आपल्याला घालून घ्यायचंय. आणखी थोडस गूळ घालतीये मी. परत आपण आता हे शिजत ठेवायचे. पण हा जो गूळ आहे तो छान अगदी त्याला तो चांगला अगदी विरघळला पाहिजे. आता आपण चेक करूया आपल्या मिरच्या झाल्यात का. अरे वा, कोळ सुद्धा छान रिड्यूस झालाय आणि मिरच्या सुद्धा अगदी टम्म फुगल्यात. याची खूण आहे की या मिरच्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता तुम्हाला मी हे सर्व करून दाखवते. चिंचेच्या कोळ्यातला मिरच्या आपल्या अगदी तयार आहेत. ह्या ज्या मिरच्या आहेत आणि त्याची ग्रेव्ही अतिशय छान लागते. ह्या मिरच्या तुम्ही चपाती बरोबर किंवा वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून तुम्ही वापरू शकता आणि अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही या यूज करू शकता. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू.